भैया विस्ताराच्या दृष्टीने मोठा असलेला आपला अहमदनगर जिल्हा जो की विभाजनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता आणि नुकतेच आता खासदार विखे पाटलांनी सुजय विखे पाटलांनी त्याला ठामपणे विरोध दर्शवला. तर एक विकासाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की नगर जिल्ह्याचं विभाजन व्हावं की नाही? नाही, नगर जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की जिल्हा फार मोठा आहे. कारण की मला आठवतं चांगलं की 2014 विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या अगोदर पालघर जिल्हा हा ठाण्यातनं एक वेगळा केला आणि तो जिल्हा स्वतंत्र केला. शेवटी जोपर्यंत कुठलीही गोष्ट आपण पाहतो की फार मोठी झाली तर ती सांभाळायला माणसांना थोडं जरा हे होतं, यंत्रणा कमी पडते. आज तसं पाहायला गेलं तर पोलीस यंत्रणा कमी आहे, ट्रॅफिक यंत्रणा कमी आहे, महानगरपालिकेकडे यंत्रणा कमी. पण विभाजन ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस निश्चित एक चांगल्या प्रकारे लिमिटेशन्स आले. एखाद्या अधिकाऱ्याला जर लिमिटेड एरिया आला तर तो चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. त्यामुळं हे सगळं झालं पाहिजे. कारण जसं आपण पाहतो की आता नगर जिल्ह्यामध्ये इकडे MS 16 आहे आणि उत्तरमध्ये MS 17 आहे, तसं एक कार्यालयाची सुरुवात झालेली आहे. आणि त्याचबरोबरीने एक पोलीस अधीक्षक कार्यालय देखील तिथं उप अधीक्षक म्हणून तिथं नेमणूकसुद्धा झालेली आहे. तर ते दोन पावलं पडलेली आहेत. येणाऱ्या काळात ते अजून सगळेच पावलं पडावे हा आमचा प्रयत्न आहे आणि ती आमची मागणी आहे की ते झालंच पाहिजे. प्रकल्प असलेला उत्तर भाग तर त्या दृष्टिकोनातून विखे विरोध करतायत असं तुम्हाला वाटतं का? दक्षिण ते कशामुळे विरोध करतायची माझी चर्चा नाही झाली. ते त्यांचं मत त्यांनी व्यक्त करायचं, माझं मत की झालं पाहिजे. पण आपल्या इकडच्या कामाच्या सगळ्या प्रोग्रेसला, कारण की आज आपण जर पाहिलं तर आपला इकडचा जो भाग आहे म्हणजे दक्षिणेचा, दक्षिणेमध्ये बऱ्यापैकी तुम्ही जर गेले तर सगळा दुष्काळी परिसर, दुष्काळी भाग आहे. म्हणजे तुम्ही आज पाथर्डीला गेला तर पाथर्डी तर जवळपास 90-95% हा सगळा दुष्काळी एरिया आहे. त्यातला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये शेवगाव काही भाग हा बागायत आहे, बाकी सगळा उर्वरित जिरायत आहे. आणि पाथर्डीचा सगळाच टाळा 90-95% हा सगळा जिरायत भाग आहे. श्रीगोंद्यामध्ये गेला तशीच परिस्थिती आहे, पारण्यामध्ये गेला तीच परिस्थिती, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात गेला तर तीच परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे राहुरी एक सोडला ह्या दक्षिण मतदारसंघात तर सगळी तशीच परिस्थिती पाहायला भेटेल. त्यामुळं माझं एक ठाम मत आहे की आपल्याला जर ह्याच्यामध्ये जर काही चांगल्या प्रकारे जर काही उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावं लागत असतील तर विभाजन हा एक मोठा पर्याय चांगला असणार की जो ज्यांनी फायदा आपल्या ह्या भागाला होईल.